नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण तक्रार पत्र, मागणी पत्र अशा अनेक पत्र घेतले, पण अभिनंदनाचं पत्र मात्र आपण घेतलेलं नाही. कारण प्रत्येकाला रिस्पॉन्स दिला तर तो अधिक पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर एक विषय आपण घेतोय या ठिकाणी, अभिनंदनपर पत्र. बरोबर. आता तुमची मैत्रीण निकिता, कारण इथे मी नावं दिलेली आहेत, अशीच नावं पेपरमध्ये सुद्धा तुमच्या येऊ शकतात. मग आता तुमची मैत्रीण निकिता, मित्र निखिल पाटणे. आता निकिता आलं तरीही पाटणे आणि निखिल आलं तरीही पाटणे. आता या ठिकाणी मी असं का दिलेलं आहे, तर माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी पेपर लिहिणार आहेत ना, आणि त्यामध्ये ते पत्र जे येणार आहे, सपोज फक्त मित्राचं जरी नाव दिलं तरीही तेच तुम्ही लिहायचं आहे, मैत्रिणीचं दिलं तरीही तेच लिहायचं आहे, आपल्या मनाने लिहायचं नाही, पण शक्यतोवर पेपरमध्ये दोन्हीही नावं देतात. तेव्हा लक्षात घ्या, तुमची मैत्रीण निकिता, मित्र निखिल पाटणे, हिला मैत्रीण असल्यामुळे हिला, मित्र असल्यामुळे याला 10वी बोर्ड परीक्षेत 99.80% गुण मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करणारे पत्र लिहा. बरोबर. आता दिनांक 10/6/2019 लिहिलेलं आहे मी. बरोबर. 10/6/2019. आता हे का लिहिलेलं आहे, तर हे यावर्षी या विद्यार्थ्यांना मिळालेलं गवगवीत यश आहे, दरवर्षीच मिळत आहे. मग आता हे जे लिहिलेलं आहे 10/6/2019, इथे तुम्ही इंग्लिश मिडियमच्या मुलांनी, मुलींनी, विद्यार्थ्यांनी 10 लिहिलं, 6 लिहिलं, 2019 लिहिलं तरीही चालणार आहे. ओके. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, 10 लिहिण्यात येतं, 6 लिहिण्यात येतं आणि असं. तर जे योग्य वाटतंय ते आकडे तुम्ही लिहू शकता, ते नंबर तुम्ही लिहू शकता. प्रिय, प्रिय कोण आहे बरं, मैत्रीण. मित्र, मी दोन्ही असे लिहून दिलेले आहेत. निकिता, निखिल सप्रेम नमस्कार. इथे तुम्हाला ही रेष दिसते, ती ऑब्लिकची आहे. सुरुवात बघा, अभिनंदन, अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स माय डियर. आपण स्पीच देताना बोलतो, पण लिहिताना आपल्या ज्या फिलिंग्ज आहेत त्या आपण लिहितोय. फक्त ओनली वन अभिनंदन, कॉंग्रेट्स लिहून चालणार नाही. मराठी भाषा ही फार गोड आहे. बघा, अभिनंदन, अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन, मनापासून अभिनंदन. ज्यांना मनपूर्वक लिहायला कठीण जात त्यांनी मनापासून असा शब्द लिहिला तरी चालणार आहे. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स माय डियर. अरे, शब्द चुरले नाही असे वाटले. अग, अरे, अग म्हणजे मैत्रिणीला, अरे म्हणजे मित्राला. एवढे गुण, 99.80%, काय म्हणावं काय, कधी एवढा अभ्यास केलास. तशी तसा तू हुशारच आहेस, इथे तू हुशार आहेस, हे जे आहे हे बोथ याला, म्हणजे मित्राला आणि मैत्रिणीला, या दोन्ही, म्हणजे इथे तशी म्हणजे मैत्रीण, तसा म्हणजे मित्र, तशी तसा तू हुशार आहेस हे माहिती आहे, पण तुझे सर्व छंद जपत एवढे परसेंट. आहे की नाही, पत्रामध्ये पत्र हे बोलक असलं पाहिजे. एवढे परसेंट, बाप रे बाप, मी फोनच करणार होतो. होते, होते म्हणजे एक मुलगी लिहितीये आपल्या मैत्रिणीला म्हणून होते, पण जे पोटातून ओठावर येतात ते शब्दच मी पत्राने लिहिले. अग,
अरे हे तुम्ही लक्षात घ्यायचंय, मी कोणाकोणाला लिहिलेलं आहे ते. सध्या बाबांची बदली गोव्याला झाली आहे, तोही गोंधळ चालूच आहे. काका व काकू खुश असतील ना तुझ्या घवघवीत यशाबद्दल. तू म्हणजे काय लिहिलंय यशाबद्दल, इथे पूर्णविराम पाहिजे. हे कोणासाठी लिहिलं आहे? तर तिच्या आईबाबांसाठी लिहिलंय, त्याच्या आईबाबांसाठी लिहिलंय. म्हणजे मैत्रिणीच्या आईबाबांना आपण काका व काकूच म्हणणार आहोत, बरोबर? जे काय रिलेशन आहे ते. मित्राच्याही आईबाबांना काका व काकूच लिहिणार, आणि एवढं पर्सेंटेज घेतल्यानंतर त्यांना देखील आनंद हा झालाच असणार आहे, ते खुश झालेच असणार आहेत. म्हणून आपण मध्येच आपलं घातलेलं आहे की अगं अरे सध्या बाबांची बदली गोव्याला झाली आहे. कोणाच्या बरं? जो पत्र लिहितोय, जी पत्र लिहिते आहे त्याच्या. तोही गोंधळ चालूच आहे. मग पुन्हा हा जो पॅरेग्राफ आहे हा आपण थोडा खाली लिहायला हवा होता, तो माझा सलग आलाय. काका व काकू खुश असतील ना तुझ्या घवघवीत यशाबद्दल. तुझी तर मेहनत आहेच, त्यांचा सुद्धा हातभार होताच की अभ्यासासाठी. आणि हे प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती आहे का? सकाळी शाळेत जायचंय ते आईबाबांनाच तुमची काळजी. अरे उठ लवकर, अरे अभ्यासाला वेळेवर बैस. एवढा अभ्यास झाला की नाही म्हणजे हल्ली पॅरेंट्सलाच काळजी आहे. म्हणजेच काका काकू खुश असतील ना तुझ्या घवघवीत यशाबद्दल. तुझी तर मेहनत आहेच, त्यांचा सुद्धा हातभार होताच की अभ्यासासाठी. वेळेनुसार नियोजन, म्हणजे तुम्हाला टाइम टेबल करून देणं, तुम्हाला काय हवं आहे नको आहे ते बघणं. इथे आपण स्टॉप केलेलं आहे. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन श्री काका व सौ काकूंना, शीर साष्टांग नमस्कार. तुम्ही शी सा नमस्कार पूर्ण लिहा इथे, हे लिहिलं तरीही चालणार आहे, कारण शीर साष्टांग नमस्कार हे लिहिताना तुमच्या चुका होऊ शकतात. दोघांचे पण खूप खूप अभिनंदन. तुझीच मनाली, तुझाच मकरंद जोशी. मग इथे काय येणार? मनाली जोशी, मकरंद जोशी. विद्यार्थिनी लिहित असेल तर तुझीच, विद्यार्थी लिहित असेल तर तुझाच. मग आता या ठिकाणी तुझाच मित्र, तुझीच मैत्रीण असे लिहा. कोल्हापूर, कारण तुम्ही पत्र कुठून पाठवताय? कोल्हापूर वरून पाठवताय. एकाच गावात असाल तर तुम्ही काय करणार आहात? एकाच गावात असाल तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटणार आहात. आता हे पत्र देखील तुम्ही फोनवर तिचं कौतुक केलं असतं, त्याचं कौतुक केलं असतं, परंतु पत्र लिहायचंय आणि जे पत्र आपण मनातून लिहितोय ते आपण इथे उतरवलेलं आहे. मग आता पत्ता, पत्ता कोणाचा लिहिणार आहोत? या बाजूला आपण ज्याला आपण पत्र लिहिलेलं आहे त्याचा पत्ता या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके, तर आता पत्ता जो आहे, तुमची मैत्रीण कुठल्या ठिकाणी राहते आहे, ती फार दूरच असली पाहिजे असं नाही, पण कोल्हापुरातल्या कुठल्या तरी बाजूला, गोव्याला म्हणा, पुण्याला म्हणा, सांगली, सातारा, नागपूर, कुठेही तुम्ही हे लिहू शकता आहात. तुम्हाला जो सोयीचा पत्ता जर सपोज पत्रामध्ये दिलेला नसेल तर तो तुम्ही इथे लिहू शकता. ओके, थँक्यू. आणि लाईक करायला विसरू नका बेटा. चलो, या पत्रांचा संपूर्ण फायदा तुम्ही घ्या.